आपल्या चेहऱ्यांवरील आनंद पाहिला का? हे आनंदी चेहरेच आहेत महसूल प्रशासनाच्या गतिमानतेचे प्रतीक। सरकारी काम अन 6 महिने थांब ही म्हण अजूनही प्रचलित आहे, परंतु या म्हणीला सोलापूर जिल्हा प्रशासनाने छेद देण्याचा प्रयत्न केला असून सर्व शासकीय सुविधा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार, राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून या वर्षीचा महसूल दिन हा केवळ एक दिवस साजरा न करता संपूर्ण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला। 1 ऑगस्ट महसूल दिन ते 7 ऑगस्ट या कालावधीत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सप्ताह साजरा झाला। हा सप्ताह नव्हता तर तलाठ्यापासून ते जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात घरोघरी जाऊन शासकीय योजनांची माहिती व्हावी, नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रयत्न केला आणि या योजनांचा थेट लाभ नागरिकांना दिला आहे। मला शिक्षणासाठी खूप गरज होती, ऍडमिशन होत नव्हतं आणि आता हे लगेच मिळालं म्हणून मी खूप खुश आहे। माझं ऍडमिशन सुद्धा होईल ही माझी खूप मला खूप आभार वाटायला लागले। तरी मी दाखल्यासाठी अर्ज केला होता, सर्व मला आता पूर्ण दाखला मिळालेला आहे। मला जात पडताळणीचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून 1 दिवसात मला भेटलेलं आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी माहितीदर्शक स्क्रीन लावण्यात आला आहे। महाराजस्व अभियानांतर्गत केलेल्या कामाची दखल घेऊन महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा गौरव आणि सन्मान करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यात 1374 प्रकरणी 155 खालील दुरुस्तीबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील 7,10,332 इतक्या 7-12 क्षेत्राचा मेळ घेण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील 1,1333 इतक्या 7-12 क्षेत्र दुरुस्तीबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील 40 गावांमध्ये स्मशानभूमी दफनभूमी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे। महाराजस्व अभियानातील गाव तिथे स्मशानभूमी दफनभूमी सुविधा उपलब्ध करण्याबाबत विशेष मोहिमेत उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे विजय कुमार तंबाके यांनी आपली स्वतःची जमीन स्मशानभूमीसाठी बक्षीस पत्र म्हणून दिली। स्मशानभूमीच्या जागेसंदर्भात ज्या अडचण आली होती ते तंबाके मालकाने त्यांच्या दानशूरपणा दाखवून ती जागा आम्हाला दिली। पहिल्यांदा मी त्यांचे गावकऱ्यांतर्फे व कारंबा ग्रामपंचायततर्फे आभार मानतो। तसेच या कामासाठी या अडचणीसाठी प्रशासनाने आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं। युवा संवाद अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणासाठी आवश्यक दाखले आणि प्रमाणपत्रांचे वितरण महाविद्यालय स्तरावर करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात येऊन 7-12, 8-अ फेरफार याची सविस्तर माहिती देण्यात आली। एमपीएससी यूपीएससी जे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत विद्यार्थी त्यांना प्रोत्साहन मिळाला। का सर्टिफिकेट कसा काढायचं त्याबद्दल मला का सर्टिफिकेट बद्दल इन्फॉर्मेशन मिळाली आणि युवा संसद कार्यक्रमाबद्दल मला खूप माहिती मिळाली। आजच्या तरुण पिढीला माहित नाही ते त्यांना त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम या युवा संवाद कार्यक्रमातून चांगल्या पद्धतीने होत आहे। एक हात मदतीचा या अंतर्गत मान्सून पूर्व आणि मान्सून कालावधीत अवकाळी पाऊस अतिवृष्टी पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांना देय असलेल्या सोयी सुविधा नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करण्यात आली। तसेच पीक विम्यासाठी विविध दाखले तत्काळ तलाठी स्तरावर प्रदान करण्यात आले। जनसंवाद कार्यक्रमांतर्गत महसूल अदालतींचे आयोजन करून सर्व स्तरावरील अपिले निकाली काढण्यात आली। सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमांतर्गत सैनिकांच्या विविध अडीअडचणींचा आढावा प्रत्येक तहसील कार्यालय आणि तलाठी कार्यालयात घेण्यात येऊन तातडीने निराकरण करण्यात आले। जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मंगळवेढा तालुक्यातील येडराव या गावी जाऊन शहीद किसन माने यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचा सन्मान केला। स्वतः जिल्हाधिकारी आपल्या घरी आल्याने माने कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता। जिल्ह्यातील महसूल संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांच्या प्रलंबित सेवाविषयक बाबी निकाली काढण्यात आल्या। जिल्हा प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली
त्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय क्रमांक 1 आणि 2 च्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच रक्तदान शिबिरात स्वतः अधिकाऱ्यांनी रक्तदान केले. नागरिकांना ही सेवा केवळ महसूल सप्ताह अंतर्गतच नाही तर आता कायम मिळत राहील असा ठाम विश्वासही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरकरांना दिला आहे.